वेळ येतो येतो ते एखाद्या साईडचा दादा एक भाला काढला त्यातला असं मोडून 100 रुपये मिळतात विकायला. 100 रुपये मिळाले की ते एवढा कसला तरी दारूचा तुकडा असतो काहीतरी हा पप्पी ती केवढ्याला मिळते लकला. आपण आपलं काम करत राहू, आपण आपले प्रश्न सोडवत राहू, आपण एकमेकाला साथ देत राहू. पण आज मी ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी कसब्यात जाणारा पूल म्हणजे आमच्या कचेरीकडनं किंवा आणखी वेगवेगळ्या ठिकाणी कशा प्रकारचा डिझाईन असावं त्याच्यात आम्ही असे भाले काढले होते. वॉल कंपाऊंड असताना त्याला हे केलेलं होतं, ग्रीन बसवलेलं होतं आणि त्याला असे भाले काढले होते. त्याच्यातले आज मला प्रांताने दाखवले त्यांच्या इथले तर सगळे ते छोटे छोटे भाले हे चोरीला छोटे असतात ते सर ते चोरीला गेले. वेळ कोण नेतं ते एखादे सांगितलं दादा एक भाला काढलं त्यातला असं मोडून 100 रुपये मिळतात विकायला. 100 रुपये मिळाले की ते एवढा कसला तरी दारूचा तुकडा असतो काहीतरी हा सप्ती ती केवढ्याला मिळते 50 दोन मिळतात त्याच्या ते त्याचं भागतंय म्हणजे आपण करतोय काय ती टाकतोय काय काय कशाचा कशाला मिळणार. मी शेवटी आज बस स्थानकाला सांगितलं की बाबा ते आता काढून टाका नको भाले आता आम्ही वेगळं करतोय की जे चोरता येणार नाही म्हणजे मला इतकं बघावं लागतं आता त्या दिवशी. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आठवड्यातून एकदा तरी बारामतीतील विकास कामांची काळजीपूर्वक पाहणी करत असतात. बाबूजी नाईकवाड्या जवळील नदी पात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नवीन पुलाचं बांधकाम सध्या सुरू आहे. या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचं नक्षीकाम करण्यात आलं होतं. मात्र आज हा पूल पाहताना अजित पवार यांना यातील काही भाले गायब झाल्याचं लक्षात आलं. याबाबत येथील कार्यक्रमामध्ये बोलताना ते म्हणाले येथील सुरक्षा रक्षक भिंतीवर लोखंडी ग्रिल बसवलेले आहेत त्यावर भाले काढले होते यातील सगळे भाले चोरीला गेले. मी म्हणालो हे कोण घेऊन जातो तेव्हा एकानं सांगितलं दादा एक भाला काढला की 100 रुपये मिळतात. 100 रुपये मिळाले की 50 रुपयाला एक दारूचा तुकडा म्हणजे चपटी मिळते. एका भाल्यात दोन चपट्या मिळतात त्यांचं भागतं. आपण करतोय काय कशाचा कशाला मिळ नाही असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.